मला कोणी सांगेल का की आज आमच्या या गोड शायनीला काय झालं बरं? आजोबा, एकीच बळ मिळतं फळ याचा काय अर्थ आहे? हो, हे एवढं मोठं वाक्य तू कुठून ऐकलंस? आमच्या शिक्षकांनी आज आम्हाला सांगितलं. ठीक आहे, याचा अर्थ समजण्यास सोपा आहे, पण तुला अजून छान कळेल जर मी तुम्हाला एक गोष्ट ऐकवली तर. गोष्ट ऐकूया. एकदा एका शेतात एक कोंबडी तिच्या 10 पिल्लांसोबत राहत असे. त्यापैकी 5 पिल्ल पांढरी होती आणि 5 तपकिरी. पण या पिल्लांची आपापसात अजिबातच मैत्री नव्हती. सफेद पिल्लांचं आणि तपकिरी पिल्लांचं कोणत्याही गोष्टीवरून एकमेकांशी भांडण होत असे. मुलांनो, तुम्ही असं भांडता कामा नये. तुम्ही सगळे भावंड आहात. आई, ही तपकिरी मुलं सतत अतिशय भांडत असतात. नाही, हे पांढरेच नेहमी सुरुवात करतात. आई, यांच्याबरोबर राहणं गरजेचं आहे का? हो, आता आपल्याला वेगळं व्हायला हवं. लेकरांनो, तुम्ही असं नाही बोललं पाहिजे. तुम्हा सगळ्यांना मीच जन्म दिला आहे. तुम्ही एकत्र राहायला हवं. अरे माझ्या मुलांनो, यांना झालंय तरी काय? दिवसेंदिवस भांडणं वाढतच चालली होती आणि ते अधिकच हिंसक होऊन गेले. आई, हे तपकिरीवाले आता आपली हद्द ओलांडतात. हे शेतात सगळ्यात चांगल्या ठिकाणी खेळतात, सगळ्यात चांगले दाणे पण खातात आणि सगळ्यात चांगल्या ठिकाणी पण झोपतात. आमच्यासाठी काय राहिलं? तुम्ही सगळ्या चांगल्या गोष्टी आमच्याकडून हिसकावून घेतल्या. तुम्ही चोर आहात. तुमची तक्रार करायची हिम्मत कशी झाली? शांत व्हा पोरांनो. नाही, आम्हाला वेगळं कर आई. आम्ही हे सहन नाही करू शकत. नक्कीच, चला आपल्या गोष्टी घेऊन निघत जाऊया. ठीक आहे, ठीक आहे. थांबा, तुम्ही उद्या निघून जा. मी तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी देऊन टाकेन आणि तुम्ही जाऊ शकता. जा, निघून जा. पण त्या रात्री काही असं झालं ज्याने सगळं काही बदलून गेलं. अरे देवा, हे काय? अरे हे काय? हा तर एक लांडगा आहे. ऐका मुलांना, ऐका, आपल्याला घाबरून चालणार नाही. आपण जर एकत्र राहिलो तर या लांडग्याला आपण हरवू शकतो. लक्षात ठेवा की तो एक आहे आणि आपण 11. ही आता आपापसात भांडण्याची वेळ नाहीये. ही वेळ आहे एकत्र राहण्याची आणि या शत्रूला हरवण्याची. लक्षात ठेवा, एकीच बळ मिळते फळ. हे कुटुंब अगदी वेड आहे. अरे जाऊ द्या, सोड मला, सोड. आणि अशा रीतीने त्यांनी लांडग्याला पळवून लावलं आणि मग तो पुन्हा कधीच तिथे आला नाही. सगळे एकमेकांशी व्यवस्थित बोलू लागले आणि त्यांना कळून चुकलं की एकत्र राहण्यापेक्षा दुसरी कुठलीच चांगली गोष्ट नाही. किती मजेदार गोष्ट होती आजोबा. आता मला कळलं एकीच बळ मिळते फळचा अर्थ. आणि ही एक खूप चांगली शिकवण सुद्धा होती. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राइब करायला विसरू नका.